ऐक बळा, आता ताईला चहा बिस्किट दिलीस हाँ? आणि हे बघ, नाही नाही काळजी घे तिची आणि कुठलाही विषय काढून बोलू नकोस। अरे गधड्या कुठला म्हणजे काय सासरच्यांचा? हाँ 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 काय म्हणतो, गीता आली होती? बरं बरं, मग गेली का? हाँ ठीक आहे। अरे हो हो आम्ही निघतो, नाही बाबांची आंघोळ होते, आम्ही निघतोच। हा हा चल चल ठेवते मी फोन। काय राहिलं याच? हॅलो हॅलो जावई बापू। हॅलो जानवी आहे का? नाही आत्ताच बाहेर गेली ती ऑफिसला। नाही आज ऑफिसला नाही जाणार आहे ती। पण मग कुठे गेली माहित नाही हो। आता एवढ्या मोठ्या मुलांना आपण विचारतो का कुठे जातोय काय करतोयस, बरं नाही ना दिसत। नाही ती माझे फोन रिसीव्ह करत नाहीये म्हणून विचारला। हॅलो मला ना आता नाही बोलता येणार तुमच्याशी। ठीक आहे मी नंतर फोन करतो। नको नको मीच करते ना तुम्हाला फोन। बरं तुम्ही आज ऑफिसमध्ये आहात की घरी आहात? हो ऑफिसला आहे मी। एनिवे तुम्हाला वेळ मिळाला की मला प्लीज फोन करा। हो हो नक्की नक्की करते। हां चल हां हा आपला ह्याचा पिंट्याच काय म्हणतोय? काही नाही आई, अगं निघालीस की नाही असं विचारत होता मला। बर निघूया का आपण? हो मी काय म्हणते तुम्ही व्हा पुढे, जरा व्हा पुढे, मी आलं। आता का? हो जानूला ना जरा काही बदाम वगैरे घ्यायचे होते आणि जमल्यास एखादी पालेभाजी वगैरे पण मिळते का ते पाहिलं असतं ना। जाता जाता बघूया ना बाजारात आपण। आता तुम्हाला एवढ्या दुखऱ्या पायाने मी बाजारभर नाचवत नेऊ का? नको नको तुम्ही जा आरामात। हा मी येतेच मी येतेच। तिला काय कपडे हवे होते ते दिलेस का? दिले सगळं दिलेले। हो तुम्ही काळजी करू नका, मी आलेच लवकर। हो माझं जरास आटपते आणि आले। मला सांगते जावई बापू या हल्लीच्या मुली म्हणजे आमच्या वेळेला नव्हतं हे असं काही, मुळात शिक्षणच झालं नाही त्यामुळे आम्ही काही नोकरी केलेली नाही।
आणि नोकरी केली नाही म्हणूनच मला वाटतं आमचे संसार सुखाचे झाले की काय असं म्हणण्याची वेळ आलेली. काही नाही, मी बोलले जानुषी, समजावलं तिला, पण काय ती ऐकायलाच तयार नाहीये. म्हणजे वेगळं व्हायचंय तिला. वेगळं व्हायचंय म्हणजे? आणि कुणापासून? कुणापासून काय जावई बापू, अहो हल्लीच्या मुलींना ना सासू नको असते. तुम्हाला सांगते, मी जानुशी बोलले, तिला म्हटलं बाई ग तुलाही भाऊ आहे, उद्या त्याचं लग्न झालं, त्याची बायको घरात आल्यानंतर ती म्हणाली की मला सासू सासऱ्यांबरोबर राहायचं नाहीये. मग आम्ही कोणाकडे जायचं म्हातारा म्हातारींनी? ऐकताय ना जावई बाप? नो 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 नो, हे शक्यच नाही. कुठल्याही परिस्थितीत जानवी नाही म्हणू शकणार असं काही. नो मॅटर व्हॉट, जानवी कॅन से दिस. हे खरं असूच शकत नाही, हे खरं नाहीच आहे. म्हणजे मी मनसं बोलते असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण काहीतरी मिसइंटरप्रिटेशन झालं असेल ना, किंवा काहीतरी चुकीचा अर्थ काढला गेला असेल, किंवा ऐकण्यात काहीतरी गडबड झाली असेल. पण जान्हवी असं म्हणणं शक्यच नाहीये. सावई बापू, जानूला मी गेली 25 वर्ष ओळखते. खूप गुणी आहे माझी मुलगी, खरंच खूप चांगली आहे. एखाद्यासाठी केलं ना तर अगदी मरेपर्यंत करेल. पण एकदा का डोकं फिरलं मग त्याची पत्रास ठेवणार नाही. पण म्हणून जान्हवी असं नाही म्हणणार, तिला वेगळा संसार हवाय. तिचं म्हणणं आहे की आता मुलबाळ होणार तर मुलबाळ होतील. मग आपणही कोणाची तरी मुलबाळ आहोत ना, मग आपण त्यांना दूर ठेवतो का? आता मुलगी सासरी येते तेव्हा ती आई बापाला दूर करूनच येते ना. म्हणजे संसारासाठी आई बापापासून थोडं लांब राहिलं मुलाने तर बिघडलं कुठे म्हणते. म्हणजे परदेशात हे असंच चालतं, मुलं आई बापा बरोबर राहतच नाहीत, मी असं आपलं ऐकलंय. हा जानूसारखी मुलगी पण असं बोलतेय म्हटल्यानंतर इतरांची तरी काय तऱ्हा असेल याचा नुसता विचारच केलेला बरा. पण तुम्हाला सांगते जावई बाबू, मी माझ्या पिंट्याचं लग्न लावून दिलं ना की त्याचा वेगळा संसार मांडून देणार आहे. म्हणजे बाबा तू आणि तुझा संसार, तुम्ही काही ते सुखाने राहा. उगाच आमची लुडबुड कशाला ना मध्ये, म्हणजे शेवटी आई वडिलांना तरी काय हवं असतं, आपल्या मुलाचं सुख हेच हवं असतं ना. आणि मुलासाठी आई वडिलांचं सुख ते महत्वाचं नाही, कुठेतरी तडजोड करावी लागतेस ना. तडजोड करायचीच असेल ना तर ती एकत्र राहण्यासाठी, वेगळं होण्यासाठी नाही. कोण मिस्टर का? काय म्हणतायत? माहित नाही. ठीक आहे, आराम करा. शरीराला नाही मनालाही आराम हवा, आनंद हवा. काय झालं? कट केला. तुमच्यापेक्षा मी जास्त चांगली ओळखते माझ्या लेकीला. तिला वेगळा संसार करायचंय, आपल्या मुलाबाळांसाठी वेगळं घर करायचंय. मुलाबाळांसाठी जर आई बाबा तुटणार असतील ना तर मग त्यापेक्षा नकोच ती.
हे बघ जानू नीट आहे. असं लिहिलंय की आपलं चित्त विचलित होतंय असं वाटलं की दीर्घ श्वास घ्यायचा असा आणि शक्य होतील तेवढे आकडे मोजायचे म्हणजे स्ट्रेस कमी होतो असं म्हटलंय यात. हो आत्ता नको. पण बरं वाटलं की तू योगा प्राणायाम मेडिटेशन काहीतरी कर बरं का, फायदाच होईल. काय ग बदाम वगैरे काहीतरी आणणार होतीस ते काय झालं? आहो ते चांगले नव्हते आणि नंतर. हे बघ हे असं आहे याचं, यासाठी मला पुढे पाठवलं ना, हे मागे थांबली होती. फुकट रिक्षाचा डबल खर्च झाला, बाकी काय नाही. आहो तुम्ही निघा आता, मी आहे जानूपाशी. तुम्ही दोघही जा. नाही नाही मला डॉक्टरांना भेटायचंय, ते तुला डिस्चार्ज कधी देणार आहेत ते विचारायचंय. अहो ते विचारेन मी, तुम्ही घरी जा आणि आराम करा. अगं इथे आरामच आहे सगळा. आम्हाला बोलायचंय. बोल ना. अहो बायका बायकांचे, तुम्ही जा घरी, पडा आणि आराम करा जरा. बाबा खरंच जा तुम्ही घरी, आणि आई आहे ना आता माझ्या बरोबर. ठीक आहे, तुम्ही दोघी मिळून मला जर आता घालवतच असाल तर जातो मी घरी. थांबतेस ना पण तू? हो हो. म्हणजे काय? चालू येतो हा बाळा. बाबा सांभाळून जा. काय बोलायचं आई? सांगते श्री, मला काही कळतच नाहीये. बरोबर जान्हवीचा फोन कसा लागत नाही? जगात सगळ्यांचे फोन लागतात, सगळ्यांचे फोन येतात. आता हिच्याच फोनची काय भानगड आहे? ऐकतोयस ना श्री? हो ऐकतोय. आता मग जान्हवी आमचा फोन मुद्दाम घेत नाही असं आम्हाला जर वाटलं तर काय चुकलं आमचं सांग. नाही नाही तुमचं काही चुकलेलं नाहीये. मी काय म्हणतो बेबी, तू एक मेसेज पाठवून बघ ना तिला. तेही करून झालंय, मेसेज डिलिव्हरही आलाय. हॅलो. हा ऐकतोय ऐकतोय. हे बघ श्री, तुझं आणि तिचं बोलणं झालं ना तर सांग तिला. उपकार कर आणि बोल एकदा आमच्याशी. अरे आई सारखं म्हणत असते, जान्हवी आली का, मला जान्हवीशी बोलायचंय. आता काय सांगू मी तिला? जान्हवी फोन उचलत नाही म्हणून एवढी साधी गोष्ट कळत नाही का रे तिला? बिबेत्या मी काही तिची बाजू घेत नाहीये, पण मला असं वाटतं की ती सुद्धा नाराज असावी. कशाबद्दल? खरं तर एवढं सगळं झाल्यानंतर आपण चिडायला हवं तिच्यावर. ती कसला ऍटिट्यूड दाखवते? मी तुला सांगते श्री, तिचं डोकं फिरलेलं आहे. मास दाखवते बेबेत्या. काहीही झालं तरी ही अशी भाषा वापरायची नाही श्री. शब्द नाही पण भावना तरी ऐक. आई वाट बघते रे तिची. हे बघ तिला म्हणाव एकदा तरी ये घरी. अरे ही काय माहेरी जाऊन बसायची वेळ आहे का? इथेही खूप काही चाललंय. तिला म्हणाव ती इथे असलीस तर बरं होईल. नंतर म्हणा महिनाभर माहेरी जाऊन बस, आम्ही काही म्हणणार नाही. मी बघतो बोलतो. हा चिडलाय तो. थांब कट नको करूस, वाजू दे ना. का फोन कट केला तर समोरच्याला इन्सल्ट केल्यासारखं वाटू शकत ना. मग मला श्रीचा इन्सल्ट नाही करायचा. मग बोल. डॉक्टरांनी बोलण्याची परवानगी नाही दिली.
एकदाचं बरं झालं. बाबा घरी गेले आराम करायला. ते का अगं, नाही तर आपल्याला बोलताच आलं नसतं ना. काय जावई बापू भेटले मला. भेटले म्हणजे? मला फोन केला होता जावई बापूंनी, ताबडतोब ऑफिसमध्ये या असं सांगितलं. नाही तर मुलीला कायमचं घरी बसवा. मग काय, गेले मी. असं म्हणाला श्री? बाई बाई बाई, माझ्यावरच चिडले ते, ओरडले मला. म्हणजे माझ्यावर रागवत होत ते, मला म्हणत होते की हे शिकवलं का तुम्ही तुमच्या मुलीला हे असं वागायचं? मी सारखा फोन करतोय, ती कट करते. मी एवढ्या मोठ्या कंपनीचा साहेब, पण ती माझ्याशी असं वागते? एक मिनिट आई, श्री असं बोलूच शकत नाही. मी मुळात त्याची भाषा नाहीये. अगं म्हणजे भाषा त्यांची नाहीये ग, भाषा अगं भाषा माझीच आहे. म्हणजे ते बोलत होते आणि अर्ध अधिक ते इंग्रजीमधूनच बोलत होते. मला काय कळणार आहे त्यातलं? मी आपलं माझ्या भाषेत मला जे समजलं ते तुला सांगते. तू काय बोललीस मग आई? मी काय सांगणार? मी आपलं त्यांना सांगायचा प्रयत्न केला की आता मूलबाळ होणार आहे, तर मग तुम्ही असं. आई तू असं कशाला बोललीस? आई आपलं ठरलं होतं ना, मग तू का श्रीला असं बोललीस? आणि ते पण तू रागवलेला असताना. आई तू. नाही नाही अगं, म्हणजे मी काही बातमी फोडली नाही. मी आपलं असंच बोलले, पण त्यावर ते मात्र जरा विचित्रच बोलले. काय हेच मूल नकोय म्हणून? काय आधीपासून नकोच होतं का ग त्यांना? मला पण आई व्हायचंय. घाबरलायस? नाही नाही नाही, घाबरलो नाहीये जानवी. मी ना मी असा कधी कधी विचार करायचो, रादर अजूनही करतो, की ह्या जंगल संपत चाललेल्या किंवा प्राण्यांच्या जमाती नष्ट होत चाललेल्या किंवा पाणी कमी होत चाललेल्या या कॉन्क्रीटच्या जंगलात आपण बाळाला जन्म देऊन काय देणार त्याला? कसला विचार करतेस का? नाही काही नाही. आता सगळंच बिघडलेलं दिसतंय. तुझ्या आजी सासूला काही आवडलेलं दिसत नाही. नाहीच आवडणार त्यांना, पण त्यांची त्यांची अशी कारण आहेत त्याला. तुझ्या विरुद्धच आहेत वाटत आता सगळे घरात. आई जाऊ दे ना तो विषय. मी समजावलं त्यांना, म्हटलं इतका टोकाचा विचार करू नका तुम्ही. हा मूलबाळ होणं म्हणजे देवाचं देणं असत, पण ऐकायलाच तयार नाही. आत्ताच्या आत्ता बोलायचंय म्हणजे बोलायचं. तू फोन घेत नाहीयेस ना, ते बरंच करतेस. अगं त्यांचा जो काही अवतार पाहिला असतास ना आत्ताचा, तर होत्याचं नव्हतं झालं असतं. नाही आणि कसं आहे, माणूस चिडल्यावर वागतो ग असा कधी कधी. होईल सगळं ठीक, मी बोलेन त्यांच्याशी. आणि माझं बोलणं ते डावलणार नाहीत, ऐकतील ते. तू काळजी करू नकोस, मी बोलते त्यांच्याशी. तुला कळेल ना मला काय म्हणायचं होतं तेव्हा? तेव्हा तू खूप खुश होशील, तू खूप हसशील, खरंच खुश होशील. आणि मग त्यासाठी आत्ता आपण सगळं नीट केलं पाहिजे. म्हणजे आपली दोन्ही कुटुंब एकत्र यायला हवीत श्री. आणि त्यासाठी पिंट्या निर्दोष यशवी. आईजीला शब्द दिलाय मी, एकदा बोल त्यांच्याशी. आईजीला ते आवडणारही नाही आणि ती ऍक्सेप्टही करणार नाही. पिंट्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि आईजीचं काय? आईजीचं काय? आयुष्यभर तत्वासाठी जगले, आता या वयात बदलणं मुश्किल आहे. आपल्याला एकमेकांशी बोलायला कारण कधीपासून लागायला लागली? सगळेच दिवस काही सारखे नसतात जानवी, दिवस बदलतात श्री. दिवस बदलतात म्हणून माणसाने का बदलायचं? जानवी माझ्यासमोर आणखीन एक खूप महत्वाचे मोठे प्रश्न आहेत सोडवण्यासाठी. मग मलाही प्रश्न सोडवायचेत, वाढवायचे नाहीयेत. दरवेळी बोलूनच प्रश्न सुटतात असं नाहीये. पण न बोलून दुरावा वाढतो. वेगळं व्हायचंय तिला. कुणापासून? कुणापासून काय जावई बापू? अहो हल्लीच्या मुलींना ना सासू नको असते. श्री
अरे महिला मंडळ या ना। बोला, काही ऐकायची तयारी आहे माझी, बोला। असं नको ना रे मनुश्री, आम्हाला असं वाटतं की आम्ही त्रास देतो तुला। ए अगं बेबी, त्या नाही, मी अगदी सहज म्हणालो, म्हणजे तुम्ही सगळ्याजण एकत्र आलात ना म्हणून मला काहीतरी वाटलं की गंभीर असेल म्हणून मी गमतीने म्हणालो। सॉरी श्री, आता ना आम्हाला गंमत सुचते ना करता येते आणि ना केलेली कळते। आय एम सॉरी। आई बस, काय झालं श्री? श्री नेमका काय प्रॉब्लेम झालाय? प्रॉब्लेम झालाय सुद्धा आणि तो सॉल्व सुद्धा झालाय। आता नेमका आपण कुठल्या विषयावर बोलतोय? जान्हवी बद्दल। ती अशी अचानक माहेरी का निघून गेली? अचानक आमच्याशी बोलणं का बंद केलं तिने? श्री, तिने पिंट्याला जामिनावर सोडवलं। अरे त्याआधी आपल्याशी कोणाशी काही बोलली नाही ती। आईंना हे अजिबात पटणार नाहीये। तुम्हाला पटलं? नाही, तिने आमच्याशी आणि आईशी काही न बोलता हे करणं नाही पटलेलं मला। आम्हाला कोणालाच पटलेलं नाहीये।